पुरंदरसह बारामतीला वरदान ठरणारं नाझरे धरण हे सुद्धा आता पूर्णपणे कोरडं पडलंय. त्यामुळे तब्बल 56 गावांवरती पाणी टंचाईचं संकट आणखी गडद झालंय. या धरणावरती पुरंदर तालुक्यातील 40 गावं तर बारामतीमधली 16 अशी एकूण 56 गावं पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. सुमारे 3000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली सुद्धा येतं. तीर्थक्षेत्र जेजुरी शहरासह जेजुरी MIDC तसंच इंडियन सीमलेस कंपनीला सुद्धा या धरणामधून पाण्याचा पुरवठा होतो. आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. जयकुमार, काय नेमकी परिस्थिती आहे पुरंदर मधली? कारण पिण्याच्या पाण्याची तहान जे धरण भागवतं तेच आता कोरडं ठाक आहे. यामी नक्कीच नाझरे धरण जे पुरंदर आणि बारामतीला वरदान ठरलं होतं ते आता संपूर्ण कोरडं पडलेलं आहे. नागरिकांच्या पाण्याची तहान सुद्धा भागणार नाही इतकं त्या धरणामध्ये पाणीचा देव उरलेला नाहीये. या धरणामुळे पुरंदर मधले 40 गाव तर बारामतीतले 16 गाव अशी 56 गावांच्या पिण्याच्या पाण्याची सोय ते धरणामधून केली जात होती. परंतु संपूर्ण धरण आता कोरडं पडलेलं आहे. त्या जमिनीला भेगा पडलेल्या आहेत आणि या पुरंदर तालुक्यातील सरासरी पर्जन्य 496 मिलीमीटर असून गेल्या वर्षी केवळ 335 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे कमी पावसामुळे नाझरे धरणात पाणी साठवण होऊ शकलं नाही.